get it started. No one's gonna get in your way. No one's gonna leave you broken hearted. जैसा वाढदिवसासाठी गिफ्ट पॅक तयार. बरं का, मिलेट्सचे पोहे आहेत, मिलेट्सचे चिरमुरे आहेत आणि मिलेट्सचे पप्स आहेत. बरं का, आणि शिवाय नाचणीचे खाकरे, तेही केमिकल विरहित, आणि दिवे, आणि तेही ग्रुपवरचे घेतलेले, आणि होममेड साबण मी केलेला अक्रोड वगैरे घातलेला साबण. ही मिलेट पोह्याची तयारी आहे. हे कोडो मिलेट आहे आणि त्याच्यासाठी फोडणीला कांदा घेतलेला आहे. नंतर मिरची, शेंगदाणे, आलं, लिंबू, मीठ आहे आणि खोबरं आणि कोथिंबीरवरून पेरायसाठी आहे. तर आता हे पोहे भिजवतात कसे ते पहिलं तुम्हाला दाखवतो. ह्या पोह्यांना पाणी जास्त नको. पोहे करायला घेतले, फोडणी घालायला लागणार तेव्हा फक्त पाणी थोडं असं फवारायचं आहे, इतकंच. बरं का, फार पाणी फवारायचं नाही आहे, 4-5 चमचे पाणी फवारायचं आणि पोहे ते असे जस्ट वर खाली करून द्यायचे. त्याला जास्त पाणी घातलं की त्याचा लगदा होईल. किंचित कोलपट झाले की झाले आणि फोडणीला सुरू करायचं लगेच. अगदी नेहमीच्या पोह्याप्रमाणेच करायचे, फक्त पोहे भिजवण्याची ट्रिक आहे. कळलं? तेल तापल्यावर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की कढी पत्ता, कांदा, बरं मिरची. मिरची आधी घातली तर जास्त तिखट होतं म्हणून मी नंतर घातली. आम्ही तिखट कमी खाते. तेलात घातली की ती जरा जास्त तिखट म्हणून दिसते. हळद, दादांची हळदी अशी मस्त आहे, काय मस्त वास असतो. चार शेंगदाणे, डाळ. आता माझ्याकडे भोपळ्याच्याच थोड्याशाच बिया आहेत म्हणून घातल्या, पण सनफ्लॉवरच्या बिया पण मस्त लागतात बरं का ह्याच्यात. आणि खूप हेल्दी कोडो मिलेट, आधी हेल्दी. डायबिटीसवाल्यांना असू दे, वजन कमी करणाऱ्यांना असू दे, सगळ्याच गोष्टीसाठी कोडो मिलेट एकदम हेल्दी. त्यामध्ये अशा सनफ्लॉवर वगैरे बिया घातल्या तर आणखी मस्त दाणे देतातच घालावे. आणि झाली आता आपली वेळ पोहे घालायची. पोहे घालायचे, मीठ घालायचं, अंदाजानी 1 चमचाभर मीठ. आम्ही कमीच खातो बरं का, मीठ कमी खातो. किती सुंदर लागतं मीठ कमी घातल्यावर ते तुम्ही बघाच, करून बघा आणि सांगा मला. आता 2 मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची. वाफ आणली की खोबरं घालायचं, लिंबू घालायचं, कोथिंबीर. आता याच्यावर, या पोह्यावर आता खोबरं आणि कोथिंबीर घालणार. हे थोडेच घेतले असं तुम्हाला वाटत असेल, पण कोडो मिलेटनी पोट अगदी गच्च भरतं. 30 ग्रॅम कोडो मिलेट घेऊन जर भात केला तर तो भात जवळजवळ 2 माणसांना पुरतो. कोडो मिलेट अगदी सहज पुरतात, पोट भरतं त्यांनी थोडं खाल्लं तरी. त्यामुळे पोहेही थोडे घ्यायचे, पण त्याच्यावर कोथिंबीर भरपूर घाला की उन्हाळा आहे ना, कोथिंबीर थंड, भरपूर कोथिंबीर. लिंबू तर पिळंच आहे आणि हे वरनं खोबरं, उन्हाळ्याचं सुकं खोबरं, नाहीतर एरवी आपण ओलं खोबरं पण घालतो पोह्यावर, तेही छान लागतं बरं का. तर आता हे खायला घ्यायचं. उत्तम झालं, चांगले झाले, व्हेरी गुड. सिप योर चाय, यू गॉट नथिंग टू हाइड.
Yeah, your future's so bright. So just smile like there's no one watching.